जय महाराष्ट्र मंडळी, मी परत एकदा आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, मंगळवेळेमध्ये काय नाही असं नाही. मंगळवेळेत ज्वारी आहे, संतांची भूमी आहे, संतांचं माहेरघर आहे. परंतु आज मी तुम्हाला एक असं ठिकाण दाखवणार आहे की जे सध्या माझ्या माहितीनं तरी जिल्ह्यामध्ये नाही. मग असं कोणतं ठिकाण आहे? तर ते आहे, आज मी जे तुम्हाला दाखवणार आहे ते आहे एक 7 फुटी गणेशाची मूर्ती, आणि ती पण दगडी, आणि ती आहे आमच्या मंगळवेळ्यामध्ये. आणि त्याचं दुसरं असं वैशिष्ट्य की ते मंदिर बांधलं आहे फक्त एकाच व्यक्तीनं 3 वर्षामध्ये. हे सगळं कुठं आहे? तर मंगळवेळ्यामध्ये आहे. विश्वास बसत नाही ना? तर चला, माझ्यासोबत आज आपण जाणार आहोत मंगळवेळ्यातील 7 फुटाची अतिशय प्राचीन गणेश मूर्ती बघायला. चला माझ्यासोबत आपण जाऊया. मंगळवेढ्यावरून डोंगरगावकडे जाताना वाटेत अमोल रत्नपारखी यांचा गणेश मळा लागतो. सुरुवातीलाच भली मोठी विहीर आपल्याला दिसते. गर्द झाडीमुळे मंदिर लांबून दिसत नाही. पायरीजवळच मंदिराचे जुने अवशेष पडलेले दिसतात. खूपच शांत, सुंदर व मनाला शांती देणारा हा मंदिराचा परिसर आहे. इथे आल्याशिवाय त्याचा अनुभव घेता येत नाही. गणेश मूर्ती ज्यांच्या शेतामध्ये सापडली, त्या गणेश मूर्तीचं महात्म्य काय आहे हे आपण ज्यांच्या तोंडातून ऐकणार आहोत ते आज आपल्या सोबत आहेत. त्यांचं नाव आहे अमोल रत्नपारखी. ते आपल्याला आता माहिती सांगतील. गणेश भक्तांनो नमस्कार, मी अमोल रत्नपारखी. या गणपतीचं महात्म्य सांगण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. आमच्या या शेतामध्ये की जिथं आपण उभा आहोत आज, इथं एक पूर्वी टेकडी होती. त्या टेकडीवरती ही गणपतीची मूर्ती दुर्लक्षित व भग्नावस्थेत आडवी पडलेली इथं होती. त्यावेळी आम्ही इथं कधीतरी दर्शनाला यायचो. या ठिकाणी त्यावेळेस एक मोठा काळा नाग असायचा, त्यामुळे बरेच लोक इथं यायला घाबरायचे. आणि त्या नागाला साधारणतः आपण धूप जाळतो तसा वास येत होता त्या नागाला. आणि या मंदिराच्या आसपास घंटेचा नाद झालेला बऱ्याच लोकांनी ऐकलाय त्यावेळी. हे मंदिर पायापासून ते शिखरापर्यंत एकाच व्यक्तीने बांधलं, आणि त्यासाठी त्याला 3 वर्षाचा कालावधी लागला, आणि त्या व्यक्तीचं नाव आहे आदिनाथ भगरे. मंदिर बांधल्यापासून आम्ही या मूर्तीचा वज्रलेप करायचं योजलं होतं, पण ते कार्य सिद्धीस जात नव्हतं. एके दिवशी अचानकच बार्शीचे अच्युतानंद माऊली हे आमच्याकडे आले, आणि त्यांनी या गणपतीनं मला दृष्टांत दिला आहे असं सांगितलं. त्यानंतर माऊलींच्या मार्गदर्शनाखाली या मूर्तीचे वज्रलेप व प्राणप्रतिष्ठापना केली. त्यासाठी मंगळवेढ्याकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. गणेश जयंती व संकष्टी दिवशी या मंदिरामध्ये लोकांची गर्दी असते. तसेच नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची लोकांना प्रचिती येत आहे. भविष्यामध्ये या ठिकाणी छानसं मंदिर बांधायचं नियोजन आहे. पूर्वीप्रमाणेच आताही तुम्ही प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा. जय गणेश.
अशा ह्या सुंदर प्राचीन 7 फुटी दगडी गणेश मूर्तीच्या मंदिराला एक वेळ अवश्य भेट द्या. मित्रांनो, मंगळवेढ्याच्या प्रत्येक व्हिडिओला आपण खूप चांगला प्रतिसाद देत आहात. मंगळवेढ्याचा इतिहास, संस्कृती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, कमेंट व शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्यामुळेच नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते. धन्यवाद.